విజయనారాయణ చేస్తావు गोयान बाकी पार्टी की पापा चढ़ जला आप यूज करपा पड़ता कि पापा धुपाचो झाड़ू म्हटल्यार कितें घर आम्ही निवळ करपाक झाड़ू यूज करता। सो या बाकी पक्षांची पापा इतली जाला कि झाडवानच निवळ करपाचो वेळ आला। आणि मेन म्हणता ती एक गजल अशी की तुम्ही बाकीच्या पक्षाचे हे काढा एक खंय ना खंय तुका काळो धब्बो मेळटलो। आणि जे तरणाटे असा स्पेशली यूथ जे भितर सरपा सोदता तर त्यांना एक असं दिसता की एक सामान्य मनशान केले पक्षान भितर वसोन तो पक्ष कसो घट करप हे आमचे डिसिजन म्हणजे एक कसे मुखार व्हरतले। सो आता तुम्ही पोवपाक गेले की एक बारीक पळया तुम्ही पक्ष बाकीच्या पक्षांनी आता इतलो ते रूल राज्य केले कोणी 10 वर्सां गेली कोणी 15 वर्सां गेली कोणी फ्री बीज दिता म्हणले कोणी ऑफरी दिता म्हणलो। फाटली 4.5 वर्सां 3 किंवा 2 लॉकडाऊन झाले सारखे आणि या लॉकडाऊनात कितलेशे पक्ष रस्त्यार देवले कितलेशे पक्ष सामान्य मनशाकडे पावले हे सामान्य मनशाक विचारपाची गरज असा। पण त्या टायमार त्या टेन्युअरात आम आदमी पार्टीन लोकांच्या घरात रेशन पावप त्यांना सिलिंडर्स रेडी करून दिवप ते भायर जे काम आम्ही एक सामान्य मनीस एक यूथ करतालो सो ते खंय तरी घडोवन हाडप हे काम आम आदमी पक्षान केले आणि हे सायमल्टेनियसली इंडिपेंडंटली आम्ही करताले। सो माइंडसेट जेन्ना म्हणता तेन्ना एक जाता खूप जणांनी म्हाका विचारले सिद्धेश म्हणपाक लागलो भाई तुवें पक्ष सिलेक्ट केला तो भायलो म्हणपाक लागले। हांवें म्हणलें खंयचो पक्ष भितरलो आसा आनी निवळ आसा काय म्हणून। पक्ष म्हणटा ती मेन म्हणटा ती एक सिंबल आणि त्याच्या की आयडियोलॉजी आयडियोलॉजी भितरली आणि भायली असना आयडियोलॉजी ही आपल्या मनात जे आपले पडटा ती आयडियोलॉजी। जेव्हा म्हाका दिसले की माझी आयडियोलॉजी एक सामान्य मनशाची आयडियोलॉजी आम आदमीक पडटा जाल्यार कित्याक वचपाचे न्ही आणि असे दिसता की ह्या टायमार आम आदमी जे असा खरे आम आदमी जे आम्ही तुम्ही सगळे ह्या आम आदमी सगळ्यांनी एक जाऊन एकचटान खंय तरी ही चळवळ मुखार व्हरपाची गरज असा आणि खूप पापा केली पार्टेक त्यांचं जागो त्यांना खंय दाखवपाची गरज असा। आज तुम्ही पळया खंयचे इश्यूज काढा आयच्यान तू या न्यू इयर 21 वर्स कंप्लीट जाता म्हणल्यार ना ना म्हणल्यार 10 ते 11 पापाची लायनी असा। सो ही 11 पापाची लायनी जावपाक नाका जाल्यार आ पाडपाक पडटली ही पापा धुवपा खातीर। सो म्हाका दिसले एक तरणाटो असल्या कारणान फाटली कितलीशी वर्सां जाली इलेक्शन जिखता सरपंच जालो पंच आशिल्लो म्हाका दिसता की खंय तरी धब्बो नाशिल्ल्या पक्षान वचचो जाल्यार तो धब्बो नाशिल्लो पक्ष म्हणटा तो आम आदमी पक्ष हेतून कांयच दुबाव ना। आयज ते खूप जाण मिटींगे घेवन म्हणटा आमी हे करतले आनी तुमी करपाच्या टायमार आशिल्ले खंय आयज फोरफुली आयज तू हांगा जेन्ना हांव हांगा आसा खंय एअरपोर्टार आसा एअरपोर्टाचे टॅक्सी भावांकडे विचार ते खूश आसा काय ना तू स्टुडंट्सा कडेन वच ते खूश आसा काय ना तू जॉबाचे भुरग्यांक विचार ते खूश आसा। आय वॉज इन टू अ पॉलिटिकल पार्टी बट 10 इयर्स गॅप आय डिंट जॉयन एनी पार्टी बिकॉज आय डिंट फायंड आय वॉज इन टू यूथ काँग्रेस घेवपाक म्हाका दिसू ना ती पार्टी टिकता आनी हे ना अशें म्हणल्यार काम करपाक तुका संदी दिना म्हणल्यार आयज तुमी बारीक नोट करा इम्पोर्टेड आमदार हाडटा एक आमदार ह्या वटेच्यान टीएमसीन गेलो त्या वटेच्यान बीजेपीन हाडटा म्हणल्यार कितें टिकेट हेंच्या अशें दिसता की हेंच्या बापायचे फात जाल्ले भशेन म्हणल्यार कितें बेस्ट हे भाट तुजी आ ते भाट तेजे आ तेका हाड थंय बसय एका हाड थंय बसय। सो ह्या भाटान आमी खंयचे टिकतले सो जेन्ना तुमी भाटां ऑलरेडी घेवन दवरला जाल्यार कॉमन मनशाक भाट खंयचे आसतले। आयज म्हाका एक सांग हे आमदार आयज तळ्यान मळ्यान उडी मारता ते कोविडा टायमार रस्त्यार कितले उडी मारता ते दाखोवचे ते तेन्ना कितें उडी मारूं ना तेन्ना फक्त आम आदमी पार्टीच कितें आयिल्ली। सिद्धेश तुम्ही कॉन्टेस्ट करपाचे आया खबर पळय कॉन्टेस्ट करप ना करप ही वेगळी गजल ती पॉलिटिकल गजल सध्या म्हाका आयडियोलॉजी आम आदमी बरोबर मॅच जाली म्हाका दिसता युथा वांगडा तयार जावपाक जाय आनी अरविंद केजरीवालान म्हाका एक बरी संदी दिली एक नॅशनल लेवलार एक वायस प्रेसिडेंट म्हणून। सो ती संदी बरे प्रमाणान कशें लोकां कडेन भुरग्यांक एकठांय करून पक्ष कसो वाडोवचो हो म्हाजो पयलो प्रायमरी गोल इलेक्शन येतली आनी वतली पूण आपल्या लोकां बरोबर आपल्या गोंयकारां बरोबर आनी आपल्या सामान्य कॉमन मनशां बरोबर रावप हो पयलो प्रश्न इलेक्शन हो दुसरो प्रश्न। संदी मेळटले हा संदी तर मेळ्ळी तुका संदी म्हणटा ती पळय कशी आसता तुमी आतां इतल्या संदी आतां प्रेस म्हणजे सगळे घालून काडटले सो संदी म्हाका मेन संदी म्हाका दिसता ती लोकांक पावपाची समज लोक येवन सांगता बाबा अशी गजल आसा तशी गजल ती सेकंड गजल सो संदी येतली वतली ती वेगळी गजल बट आम आदमी खातीर काम करप ही पयली संदी बरें तुमी एअरपोर्टाचेर आनी एज यू सेड अबाउट टॅक्सी म्हणल्यार कशें आसता पळय ह्या फावटी तुमी पयला आसतली
गोयन जात्रा चालू आसा. गोयन जात्रा म्हणल्यार कशी उठलो सुटलो म्हणटा तो पक्ष आपूण हाडटा. कोण म्हणटा तो फाटल्या दिसांनी दोन तीन पक्ष आयले. आम आदमी हांवें ना ना म्हणल्यार 7 वर्सां स्टडी केली, 5 वर्सां स्टडी केली की इलेक्शन जावन सुद्दां ते घरा वचूना. म्हणल्यार ते दीसभर पक्ष निर्माण कसो करप, लोकां मदीं रावप, कोविडा टायमार रावप, हे म्हाका खंय तरी सेंटिमेंटली टच जाले. आनी आमच्या लोकांकूय मानून गेले की बाबा हे खऱ्यांनी पॉलिटिक्स करनासतना लोकांक हेल्प करपाक लागले. सो थोडी गोश्टी अशी आसता की अकस्मात भितर सरप किंवा भायर सरप, निर्णय रावून चिंतून घेवन भितर सरप हे इम्पॉर्टंट. समज तूं भितर सरलो, 2 दिसांनी भायर सरलो, तेतून तूं तें म्हणपाना, फाल्यां अशें आसलें खेळ जातलो. आमी खेळ म्हणटा पळय, आयज तळ्यांत मळ्यात, तळ्यांत मळ्यात. आतां हे इलेक्शनाच्या मागीर जातले. तुमी बारीक नोट केला, 17 आमदार येतकच 2 आमदार उरिल्ले. आयज हे इलेक्शनां पयलीं जाता तळ्यांत मळ्यात. सो लोकांनी चिंतपाची गरज आसा. मागीर आतां इतलो इगो जाला ह्या आमदारांक आनी मंत्र्यांक की ते पयलींच्या की आतां करपाक लागलो. सो म्हाका दिसता चिंतून रावून डिसिजन घेवन म्हणटा पळय श्रद्धा आनी सुबुरी, म्हणल्यार चिंतून श्रद्धेन आनी पेशन्सान तूं जेन्ना डिसिजन घेतलो त्या डिसिजना सारके आसता. काय ना महिलांक विचार ते खूश आसा काय ना. जेन्ना तुमकां सगळे क्वेश्चन करून तेंका खूश ना म्हणून येता जाल्यार त्याच पक्षाक परत कित्याक मतां मारपाची गरज आसा. आनी फाटली 10 वर्सां जो पक्ष हाडटालो तो आयज पक्ष उरूंकच ना. आयज अशें जालां की इम्पोर्ट आनी एक्सपोर्ट बिजनस चालू जाला. एक फॅक्टरी तयार करता 17 आमदार आनी मागीर इम्पोर्ट करता बीजेपी. खंयच्यान काडटा आनी व्हरता आनी उलयताना कितें म्हणटा, आम आदमी काय न्ही बी टीम म्हणटा. जाल्यार हेजेर कळपाची गरज आसा ए टीम आनी बी टीम कोण ती. जेन्ना म्हणलें आम आदमी बी टीम म्हणून आनी तयार करता आमदार तुमी आनी व्हरता तुमचे बीजेपी, सो लिंक कोणाचें जालें. फाटल्या दिसांनी तुमी पयलां आसतले, एक ZP बीजेपीन गेलो, दुसऱ्या दिसांनी आयलो काँग्रेसीन. सो जेन्ना अदल बदल दोन पक्षां मदीं जाता ए आनी बी, ते तुमकांच कळपाक जाय. आमचें आपाचें नांव ए आन सरता म्हणून ए टायम आनी बी टीम जायना. सो म्हाका जाल्यार दिसता ह्या फावटी पक्ष आम आदमीक लोकांनी सपोर्ट करून मुखार हाडपाची गरज आसा. म्हणून एक क्लियर फेस असल्या कारणान आणि पक्षही क्लियर असल्या कारणान क्रिस्टल क्लियर म्हणून भितर सरलो. हेतून काय